काल निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालानुसार राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हे अजित पवार गटाला मिळालंय आणि हा शरद पवार गटासाठी एक मोठा धक्का आहे. नक्की बारामतीकरांना याबद्दल काय वाटतं, आपण बारामतीकरांशी संवाद साधू. काय सांगाल, काल निवडणूक आयोगाने एक निकाल दिला आणि या निकालामध्ये राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हे अजित पवारांना दिलं गेलं. तुम्हाला बारामतीकर म्हणून काय वाटते, अजित पवारांनी घेतलेला निर्णय योग्य आणि जो निकाल झाला निवडणूक आयोगाचा हा संवैधानिक मार्गाने झाला का? हा निकाल आहे ना कायद्याच्या ह्याने दिलेला आहे, कायद्याने दिलेला आहे. त्यामुळं आम्ही काय बोलणार कार्यकर्ते, संविधानाच्या पद्धतीने तर त्या झालंच असेल, पण हा निर्णय कायद्याने दिलेला आहे. नक्कीच निवडणूक आयोगाने काल निकाल दिला आणि अजित पवारांना पक्षाने चिन्ह गेलं. तुम्हाला काय वाटते, राष्ट्रवादी पक्ष हा कोणाचा पक्ष आहे? राष्ट्रवादी हा पक्ष आता जसं लोकांमधनं बघितलं तर शरद पवारांनी स्थापन केलेला आहे, पण तेवढंच अजित पवारांचं बी आहे. म्हणजे ते अजित श्रेय आहे, श्रेय आहे. दोघांनी वाढवलेला पक्ष हे सगळ्या महाराष्ट्रात पसरलेला आहे. आता ही माहिती महाराष्ट्राला माहिती आहे, अजित पवारांचे पवार नाण्याचे दोन बाजू आहेत. सुप्रिया, आता अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे की येणाऱ्या लोकसभेत सुप्रिया सुळेंच्या विरोधात मी जो उमेदवार उभा करणार आहे तो बारामतीकरांनी निवडून आणावा आणि बारामतीकरांनी माझ्या पाठीशी ठामपणे राहू. तुम्हाला काय वाटते, तुम्ही कुणाच्या बाजूने ठामपणे? त्यांचा प्रश्न आहे ते. नाही आता कसं आहे माहिती का, बारामतीच्या ह्यांनी बघितलं तर आतापर्यंत जे चालत आलेले लोकांचं माइंड किंवा आतापर्यंतचं, लोकसभेला सुप्रियाताई सुळे आणि विधानसभेला अजितदादा पवार, ही बारामतीच्या लोकांचा एक माइंड फिक्स झालेला आहे. आता ह्याच्यात ना आता काय होईल ती सांगता येत नाही. अजित पवारांनी जर लोकसभेला उमेदवार दिला तर काय परिस्थिती, तुम्ही कुणाच्या पाठीमागे ठामपणे उभा राहणार? आता उमेदवारावर डिपेंड आहे. नक्कीच काय सांगाल, आज काल निवडणूक आयोगाने निकाल घेतला, अजित पवारांनी देखील जाहीर केले की आता येणाऱ्या लोकसभेमध्ये मी सुप्रिया सुळेंच्या विरोधात जो उमेदवार देईल तो उमेदवार निवडून आणावा आणि बारामतीकरांनी माझ्या पाठीशी ठामपणे उभं राहावं. तुम्ही कुणाच्या बाजूने ठामपणे उभं राहणार? मला असं वाटतं की पक्ष हा साहेबांमुळे आपला पुढं गेलेला आहे आणि आपल्या बारामतीचं नाव हे साहेबांमुळे पुढं गेलेलं आहे आणि तसं वावगं मानण्यात काय अर्थ नाही आहे. दादांनी पण बारामतीचा विकास हा खूप मोठा केलेला आहे, त्यामुळं कार्यकर्त्यांना कुठं जावं आणि कुठं नाही हे कळत नाही आहे असं आम्हाला पण वाटतं. सर्वसामान्य नागरिक म्हणून तुमची काय भूमिका आहे, काय भावना काय? आम्हाला असं वाटतं की साहेबांना जे दादांनी हे करायला नव्हतं पाहिजे असा माझा अभिमान आहे. पण जे दादांनी बारामतीचा जो विकास केलेला आहे हे कोणी करू शकत नाही. निवडणूक आयोगाने काल निकाल दिला आणि राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवारला देण्यात आलं बारामतीकर म्हणून, तुमची काय भावना आहे, तुम्हाला काय वाटतं राष्ट्रवादी पक्ष नक्की कोणाचा? नाही आता ते निवडणूक आयोग जे ठरवलं ते सर्वांनी जनतेने मान्यत करावं लागेल. पण राष्ट्रवादी पक्ष कोणाचा आहे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे, अनेक वर्षापासून या पक्षाची स्थापना शरद पवारांनी केली, मात्र आता निवडणूक आयोगानं हा पक्ष अजित पवारांच्या ताब्यात दिला एक बारामतीकर म्हणून, तुम्हाला काही पद हे योग्य वाटतंय का? आणि येणाऱ्या लोकसभेमध्ये अजित पवार जो उमेदवार लोकसभेला देणार आहेत त्या तुम्ही नक्की कोणाच्या पाठीमागे ठामपले? आता आम्ही शरद पवार साहेब आणि अजित पवार हे दोघं एकाच गटाचे लोक होते. आता जिकडं लोकांचा जनतेचा जिकडं कल असेल त्या बाजूने लोक राहणार. राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्यानंतर अजित पवार हे भाजपसोबत 40 आमदार घेऊन सत्तेत गेले होते. यानंतर राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हे नक्की कोणाचं यावरती एक प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं आणि यानंतर हे दोन्ही गट न्यायालयीन प्रक्रियेसमोर उभे ठाकले होते. याच दरम्यान काल निवडणूक आयोगानं निकाल दिला आणि राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हे अजित पवार गटाला मिळालं. यानंतर राज्यभरातून कार्यकर्त्यांकडून नागरिकांकडून या निर्णयाचं कुठेतरी स्वागत करण्यात येत आहे, मात्र उपमुख्यमंत्र्यांच्या काटेवाडीमध्ये आपण आहोत, आपण इथल्या नागरिकांशी संवाद साधू. नक्की राष्ट्रवादी पक्ष कोणाचा याबाबत ते नागरिकच आपल्याला सांगतील. बाबा नमस्ते, लोकशाहीमध्ये तुमचं स्वागत आहे. काय सांगाल, अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीची स्थापना पवारसाहेबांनी केली हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे असं सुप्रिया सुळे म्हणतात, मात्र अजित पवारांनी पक्ष आणि चिन्ह हे लोकशाही मार्गाने मिळवले म्हणून त्यांचा विजय असं देखील चर्चा आहे, एक काटेवाडीकर म्हणून तुमची काय भूमिका आहे? 1967 साली पहिले इलेक्शन साहेब लढले त्यावेळेस आम्ही वी वॉन्ट शरद पवार म्हणून साहेबांचा प्रचार केला आणि तो काळ जरा जुना आणि वेगळा होता. तर त्यावेळेस लोकांची श्रद्धा कुणी असं पुढारी असं ठाम असं नव्हतं, पण साहेबांनी त्यावेळेस पुढाकार घेऊन अनेक गावांचा कुणाला कुठल्या गावाला पाण्याची सोय नसेल तलाव काढून दिला, शेतकऱ्यांची कामं केली,
डिफेन्स मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र साहेब होते, त्यावेळेस पोलिसांची कामं केली, शिक्षकांना त्या काळात पगार कमी होते, शिक्षकांना पगार वाढवून दिले, काय आणि सगळ्या क्षेत्रात साहेबांनी त्या काळात कामं केली, त्यामुळे जुना जो वर्ग आहे तो साहेबांच्या साहेबांना मानणारा वर्ग आहे. आणि आत्ता जो तरुण पिढी, त्यावेळेस अजितदादा लहान होते आणि दादा ज्यावेळेस राजकारणात येण्याचा वेळ आली तर दादा खेळायला म्हणून काठेवाडीत क्रिकेट व्हॉलीबॉल वगैरे खेळायचे. मला काय वाटतंय, कुठेतरी अजित पवारांनी वारंवार शरद पवारांना विनंती केली आणि वरिष्ठांनी कुठेतरी थांबलं पाहिजे आणि आता तरुणांना संधी देऊन त्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे असं अजित पवार म्हणतात, तुम्हाला काय वाटतं? हे दादांचं अगदी योग्य आहे, कारण साहेबांचं आता वय झालं आहे, प्रवास जास्त सहन होत नाही, शरीर साथ देत नाही त्यांना. साहेबही चांगले आहेत, अजितदादा पण चांगले आहेत, पण तरुण पिढीला दादा जवळच आहेत. नक्कीच तरुण पिढीला संधी दिली पाहिजे असं नागरिकांचं म्हणणं आहे. आपल्यासोबत दुसरे आजोबा आहेत. आजोबा काय सांगाल, पवार म्हटलं की काठेवाडी आणि काठेवाडी म्हटलं की पवार, हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे, पण आता पवार कुटुंबियातच उभी फूट पडली आहे. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हे अजित पवार गटाला मिळालं आहे, पण दुसरीकडे सुप्रिया सुळे म्हणतायत की राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हे कोणाचं आहे, हे छोट्या मुलापासून अगदी वयोवृद्धपर्यंत माणसांपर्यंत लोकांना माहिती आहे. तुम्हाला काय वाटतंय, राष्ट्रवादी पक्ष कोणाचा आहे? पवारांचा. पवारांचा कुठल्या, शरद पवारांचा का अजित पवारांचा? शरद पवारांचा. मग आता जी अजित पवारांची भूमिका घेतली ती योग्य आहे का? योग्य आहे. आता मग तुम्हाला काय वाटतं, येणाऱ्या लोकसभेत तुम्ही अजित पवारला पाठिंबा देणार का? देणार. नक्कीच हे होते आजोबा, येणाऱ्या लोकसभेमध्ये आपण अजित पवारांच्या पाठीमागे ठामपणे उभं राहू असं देखील त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. दुसरीकडे आपल्यासोबत दुसरे नागरिक आहेत, काय सांगाल? राष्ट्रवादी पक्ष म्हटलं, शरद पवारांचा हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे, अजित पवारांना लोकशाही मार्गाने पक्षाने चिन्ह मिळालं असा दावा अजित पवार करतायत. एक काटेवाडीकर म्हणून तुम्ही शरद पवार गटांच्या पाठीमागे ठामपणे राहणार की अजित पवार गटाचे? आता ह्या का मुलगा मोठा झाला की बाप त्याच्या स्वाधीन सगळं करतो, तर साहेबांनी दादाला सगळं द्यायला पाहिजे, त्यांनी आता घरी बसाय पाहिजे. आता वय झालं आहे त्यांचं, दादा चांगलं काम करतात आणि सगळ्या लोकांबरोबर संपर्क आहे त्यांचा, सगळ्या लोकांबरोबर त्यांची नाळ जुडलेली आणि ती प्रत्येक घराघरातल्या व्यक्तीला ओळखतात. तुम्हाला काय वाटतंय, 2 दिवसापूर्वी अजित पवारांनी एक मेळावा घेतला बारामतीमध्ये, तो मेळावा पार पडला, यामध्ये अजित पवारांनी शरद पवारांवरती टीका केली. ते असं म्हणतायत की आता काही लोक तुमच्याकडे येतील, नागरिकांपाशी जातील, जनतेपाशी जातील आणि लोकांना भावनिक करून ही माझी शेवटची निवडणूक आहे असं म्हणतील. अशी टीका करणं कितपत योग्य आहे? नाही, ही टीका अशी नाही करायला पाहिजे की दोन्ही आपलीच आहे, दात बी आपलेच आहेत आणि जीभ बी आपलेच आहे, कोणाला पाडता? दोन्ही आपलेच आहेत, साहेब बी आपलेच आहेत, दादा बी आपलेच आहेत. पण आता साहेबांनी आपलं घरी बसावून दादालाच मार्गदर्शन करायला पाहिजे. नक्कीच हे होते काटेवाडीकर, साहेबांनी दादांना मार्गदर्शन करावं आणि आता आपण स्वतः घरी बसावं, कारण साहेबांची शारीरिक प्रकृती हे त्यांना साथ देत नाही असं काटेवाडीकरांचं म्हणणं आहे. आपल्यासोबत अजून काटेवाडीकर आहेत. बाबा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कोणाचा आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. तुम्हाला काय वाटतं, हा पक्ष शरद पवारांचा आहे की अजित पवारांचा आहे? मात्र निवडणूक आयोगाने संविधान पद्धतीने निकाल दिला आहे आणि तो पक्ष अजित पवार गटाला दिलेला आहे असा अजित पवार दावा करतायत. तुम्हाला काय वाटतंय, निवडणूक आयोगाने दिलेला निकाल हा योग्य आहे की अयोग्य, आणि हा पक्ष नक्की कोणाचा आहे? अहो, सुरुवात पवारांची आहे, साहेबांची, नंतर कालांतराने दादाची सुरुवात आहे, आधी सुरुवात शरद पवारांची आहे. पक्ष कोणाचा आहे आणि निवडणूक आयोगाने दिलेला निकाल तुम्हाला काय वाटतंय त्याबद्दल? आता पक्ष आता कोणाचा आहे आता हे तुम्हाला माहीत नाही का कोणाचा आहे? काटेवाडीकर म्हणून तुमची काय भूमिका आहे? काटेवाडी म्हटलं की पवारांची बारामती, पवारांची काटेवाडी? पवारांचीच काटेची वाडी आहे, मूळ गाव पवारांचंच आहे काटेवाडी. आता नंतर कालांतराने साहेब मोठे झाल्यामुळे तिथं बारामतीला गेलेले आहेत, बिगवण रोडला राहायला. मग अजित पवारांनी घेतलेला निर्णय कितपत योग्य आहे, तुम्हाला काय वाटतं? चांगलं आहे अजित पवारासाठी, तर आम्ही उभा राहतोय मागं त्यांच्या. शरद पवार एकटंच असते तर त्याची कारखान्यासाठी असतात ती, पण अजित पवार ही सगळ्या तालुक्यासाठी आहेत ना. पण काही नागरिकांचं असं देखील म्हणणं आहे की जी तरुण पिढी आहे ती अजित पवारांच्या पाठीमागे आहे, मात्र जी वयोवृद्ध माणसं आहेत ही पवार साहेबांच्या बाजूने ठामपणे उभा आहे. तुम्ही तर म्हणताय आम्ही अजित पवारांच्या पाठीमागे ठामपणे उभा आहे. हा ठीक आहे, अजित पवारांच्याच पाठीमागे जाणार, कारण अजित आणि शरद पवारामध्ये तसं कितीतरी पटीचा फरक आहे. काय तुम्हाला काय फरक जाणवतो? फरक म्हणजे वयानुसार सांगतो मी तुम्हाला. नाही, कामाची पद्धत, अजित पवारांची कामाची पद्धत असेल, पवारसाहेबांची कामाची पद्धत असेल, तुम्हाला कुठल्या नेत्याच्या कामाची पद्धत आवडते? नुसत्या जबाबावर साहेबाची पद असते आणि काम करून दावायला अजित दादाचे आहे. नक्कीच हे होते काटेवाडीकर.
बऱ्यापैकी इथल्या नागरिकांकडून काटेवाडीकरांना सपोर्ट केलं जा अजित पवारांना सपोर्ट केलं जात आहे. वडिलांनी आपण वयोवृद्ध झाल्यानंतर जो घराचा कारभार असतो तो मुलाकडे सुपूर्त करायचा असतो आणि आपण विश्रांती घ्यायची असे असं देखील काटेवाडीकरांचं म्हणणं आहे. मात्र येणाऱ्या कालावधीमध्ये अजित पवारांनी आता शरद पवार गटाच्या विरोधात बारामती लोकसभेमध्ये आपण उमेदवार असल्याचं जाहीर केलेलं आहे आणि नागरिकांना भावनिक न होता मी जो उमेदवार देईल तो निवडून आणण्याचं देखील आवाहन केलेलं आहे. मात्र आता आपण काटेवाडीमध्ये नागरिकांशी संवाद साधला. नागरिक काटेवाडी जे मधील जे स्थानिक नागरिक आहेत जे वयोवृद्ध नागरिक आहेत जे अनेक वर्षापासून पवार कुटुंबियांशी संबंधित आहेत त्यांच्या नागरिकांचं असं म्हणणं आहे की शरद पवारांनी देखील आता ही सुपूर्त हात त्यांची या पक्षाची कमान ही अजित पवारांकडे द्यायला पाहिजे होती आणि अजित पवारांनी घेतलेला हा निर्णय योग्य आहे. येणाऱ्या लोकसभेत आम्ही अजित पवारांच्या पाठीमागं ठामपणे उभं राहू असं देखील त्यांच्याकडे सांगण्यात येत आहे. मात्र येणाऱ्या लोकसभेला मध्ये जनता जनार्दन हा नक्की कोणाला कौल देते याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. विकास कुकरे, लोकशाही मराठी, बारामती, काटेवाडी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.